नमस्कार, मी ओम सर. ॲग्रिकल्चर बॉटनीच्या ॲग्री एम पी एस सी मेन्सचा जो सिलेबस आहे त्याच्यात तुम्हाला ऑथेंटिक असं स्टेट बोर्ड, असं 11वीचं स्टेट बोर्ड बायोलॉजीचं तुम्ही वापरू शकता. त्याच्यातून तुमचा फिजिओलॉजीचा फोटोसिंथेसिस आणि रेस्पायरेशन हे पार्ट कवर होतो, आणि ॲग्रिकल्चरल बॉटनीचा जो पहिला मॉर्फोलॉजी आणि ॲनॉटॉमीचा पार्ट आहे ते सुद्धा इथे कवर होतो. तर 11वीचे जे आय एम पी चॅप्टर्स आहेत तुम्हाला मी लगेच सांगतो, नोट डाऊन करून घ्या तुम्ही. 5वा चॅप्टर, 7वा चॅप्टर, 8वा चॅप्टर, 12वा आणि 13वा चॅप्टर. 5वा चॅप्टर सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन, 7वा चॅप्टर सेल डिव्हिजन, 8वा चॅप्टर प्लांट टिश्यू आणि ॲनॉटॉमी, 9वा चॅप्टर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, आणि 12वा चॅप्टर फोटोसिंथेसिस, आणि 13वा चॅप्टर रेस्पायरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर. हे ऑथेंटिक असं सोर्स आहे, याच्यातून तुम्हाला ॲज इट इज असे प्रश्न दिसतील. ठीक आहे, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हे शेअर करा. याच्यावरती कसे प्रश्न आले हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तर ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.